Hello students, very good afternoon to all of you and welcome to the session of business studies. In the last session we have studied about the business services, the introduction, and also we have studied about the nature of business services. Okay, today we'll see the exact actual difference between goods and services. Okay, there are some bases on which we can differentiate goods and services. Okay, आता ऍक्च्युअली कालच्या सेशनमध्ये मी तुम्हाला थोडीफार माहिती दिली होती की सर्व्हिसेस ॲक्च्युअलमध्ये काय असतं आणि गुड्स ॲक्च्युअलमध्ये काय असतं. ओके, आता आपण जे काल नेचर बघितलेत, आपण जे काल फीचर्स बघितले, वैशिष्ट्य त्याला म्हणतात मराठीमध्ये, आपण सर्व्हिसेसचे काल नेचर्स बघितले, फीचर्स बघितले. ओके, ॲक्च्युअलमध्ये तुमच्या सर्व्हिसेस ज्या आहेत, सर्व्हिसेसचे जे फीचर्स आहेत, त्या सर्व्हिसेसच्या फीचर्सवरतीच आपण सर्व्हिसेस हा फॅक्टर जो आहे तो फॅक्टर आपण गुड्ससोबत डिफरन्शिएट करू शकतो. ओके, आता गुड्स ॲक्च्युअलमध्ये काय असतं आणि सर्व्हिसेस ॲक्च्युअलमध्ये काय असतं हे आपण काल ऑलरेडी डिस्कस केलं आहे. आपण आपल्या जेव्हा घरात ह्या गोष्टी अनुभवतो त्यावेळेला आपण बेसिकली ह्या गोष्टी डिफरन्शिएट करत नाही, बट आपल्यासमोर ह्या गोष्टी असतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही ज्यावेळेला दुपारी लंच घेत असाल, जेवत असाल, त्यावेळेला तुमची मम्मी तुमच्यासाठी प्लेटमध्ये जे काही फूड असेल ते तुम्हाला सर्व करते. ओके, सो ते जे फूड आहे ते काय आहे, तर ते प्रोडक्ट आहे, गुड्स. ओके, ज्याला आपण टच करू शकतो, ज्याला आपण बघू शकतो. ओके, बट तुमच्या मम्मीने तुम्हाला ते सर्व केलं आहे. ओके, इट मीन्स मम्मीने तुम्हाला ते जे तुमच्यासमोर फूड आहे ते तुम्हाला आणून दिलं, इट मीन्स तुम्हाला मम्मीने सर्व्हिस दिली. ओके, सो या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपल्यासमोर डे टू डे लाईफमध्ये आपल्या होत असतात. ओके, बट आपण त्या डिफरन्शिएट करत नाही तिथेच, पण ॲक्च्युअली तुम्हाला आत्ता ह्या गोष्टी डिफरन्शिएट करणं समजेल, कारण आपण ज्या गोष्टी अनुभवतो आपल्या बाबतीत ज्या गोष्टी घडत असतात त्यामध्ये काही गुड्स इन्वॉल्ड असतात आणि काही ठिकाणी सर्व्हिसेस इन्वॉल्ड असतात. ओके, सो प्रत्येक जे प्रोडक्ट आहे, जे काही गुड्स आहेत जे आपल्यासमोर अवेलेबल होतात, त्याच्या मागे काही सर्व्हिसेस हिडन असतात. ओके, पण ते आपण सर्व्हिसेसचा विचार करत नाही, आपण फक्त काय कसला विचार करतो, तर माझ्यासमोर ती वस्तू पर्टिक्युलर आले किंवा पोहोचले. ओके, हियर difference between goods and services. Okay, we can differentiate services, okay, and goods on the basis of nature, on the basis of type, intangibility, inconsistency and inseparability, then here inventory and involvement. Ata kalcha session madhe aplya paiki ek student cha doubt hota ki sir inventory kay asta. Apan kal nature of बिझनेस सर्व्हिसेस ज्यावेळेला बघत होतो ते आपला सेकंड लास्ट पॉईंट होता इन्व्हेंटरी आणि ब्रॅकेटमध्ये होतं लेस. ओके, आता इन्व्हेंटरी लेस, इन्व्हेंटरी इट मीन्स ज्यावेळेला आपण हा पॉईंट बघतो त्यावेळेला तुम्ही लक्षात ठेवा नेहमी, तुम्हाला अकाउंटन्सीमध्ये हा वर्ड येणार आहे. ज्यावेळेला आपण बॅलन्स शीट बघू त्यावेळेला तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये करंट असेट, ओके, अशी नावाची एक असेट असेल. त्याचं पण तुम्हाला मिनिंग मी सांगून ठेवतो आत्ताच की आपल्याकडे दोन प्रकारचे असेट असतात, एक असते फिक्स्ड असेट आणि दुसरी असते करंट असेट. ओके, फिक्स्ड असेट जी असते त्याच्यामध्ये आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो ती इन्व्हेस्टमेंट मोर दॅन 10 इयर्स, मोर दॅन 15 इयर्स यासाठी केलेली असते. ओके, इट मीन्स फॉर एक्झाम्पल मशिनरी किंवा आपलं घर असेल, बिल्डिंग असेल, अपार्टमेंट असेल, आपण याच्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट करतो, आपण कधी असं करतो का की आत्ता मी घर बांधलं आहे, एक वर्ष मी घरामध्ये राहिलो, नेक्स्ट इयरला परत मला नवीन घर पाहिजे, मी ते पाडतो, परत नवीन बांधतो, परत सेकंड इयरला मी तेच करतो आहे, जे आहे ते घर पाडणार, परत नवीन बांधणार, आपण असं करतो का? तर नाही. आपण जी घरामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे ती आपल्याला एक्सपेक्टेड असं असतं की ती 15-20 इयर्स 25 इयर्स ऑर मोर दॅन 25 इयर्स ती आपल्यासाठी राहिली पाहिजे किंवा आपण तिला मेंटेन करू शकलो पाहिजे. सो अशी असेट दॅट वी आर गोईंग टू यूज फॉर मोर दॅन 10-15 इयर्स. ओके, सो सच असेट्स आर कॉल्ड ॲज फिक्स्ड असेट्स. ओके, अनदर साईड देअर आर सम करंट असेट्स.
What is current assets? Current assets, it means the assets which can be converted into cash easily within 1 year. अशा assets की ज्या आपल्याला 1 year पेक्षा कमी time period मध्ये ते आपण कॅश मध्ये कन्वर्ट करायचे असतात किंवा आपण ते कॅश मध्ये कन्वर्ट करू शकतो. ओके, सो हा दोघांमधला डिफरन्स आहे, टँजिबल सॉरी फिक्स्ड असेट अँड करंट असेट. आता करंट असेट ज्या आहेत की ज्या आपण विद इन 1 year कॅश मध्ये कन्वर्ट करायचे असतात, दे आर हायली लिक्विड. त्या असेट्स मध्ये तुम्हाला इन्व्हेंटरी त्याला दुसरा एक वर्ड आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्टॉक. इन्व्हेंटरीला काय म्हणतात? तर स्टॉक म्हणतात. ओके, आता मी तुम्हाला काल सांगितलं होतं नेचर ऑफ बिझनेसमध्ये की इन्व्हेंटरी लेस असते सर्व्हिसेसमध्ये. त्याचं रिझन काय आहे? तर एकतर सर्व्हिसेस ही अशी गोष्ट आहे किंवा हा असा फॅक्टर आहे की जो हायली पॅरिशेबल आहे. इट मीन्स मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की तुम्हाला आई फूड सर्व करणार आहे. तुम्हाला आई फूड कधी सर्व करेल? ज्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी अवेलेबल असाल. ओके, किंवा डॉक्टर्स जे आहेत ते डॉक्टर्स तुम्हाला कधी ट्रीट करणार आहेत, तुमचं चेकअप कधी करणार आहेत? ज्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी ॲज अ पेशंट म्हणून प्रेझेंट असाल, त्याच वेळेला ते डॉक्टर जे कोण असतील ते तुम्हाला ट्रीट करू शकतील किंवा तुमची आई तुम्हाला फूड सर्व करेल ज्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी समोर बसलेला असाल. इट मीन्स वॉट? सर्व्हिसेस ही जी गोष्ट आहे ही आपण स्टॉक करून ठेवू शकत नाही. आपण साठवून ठेवू शकतो का? ओके, आता सपोज तुमचं लंच टाईम जे काय असेल, 1 वाजता असेल, 2 वाजता असेल, आई तुम्हाला 10 वाजल्यापासून वाढून ठेवते का? नाही ना. आपली डिश रेडी कधी असते? आपण जेवायला जायच्या आधी 5 किंवा 10 मिनिट्स आधी आपली डिश रेडी असते. तसंच डॉक्टरसुद्धा काय करतात? तर आपण तिथे समोर जाऊन बसलो कीच ते आपल्याला सर्व्हिस ऑफर करणार आहेत. सो या ठिकाणी इन्व्हेंटरी ही जी गोष्ट आहे, स्टॉक ही जी गोष्ट आहे, ही फार लेस आहे, फार कमी आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला फार काही स्टॉक किंवा इन्व्हेंटरी इन्वॉल्व दिसणार नाही आहे. ओके, सिम्पल गोष्ट आहे की सर्व्हिसेस ही जी गोष्ट आहे ही हायली पेरिशेबल आहे. सो आपण ज्यावेळेला सर्व्हिस प्रोव्हायडर आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहे, ॲट द सेम टाईम इट शुड बी कन्झ्युम्ड. ती त्याच वेळेला यूज केली गेली पाहिजे किंवा त्याच वेळेला आपण तिचा फायदा घेतला पाहिजे किंवा यूज केला पाहिजे. ओके, सो देअर इन्व्हेंटरी इज व्हेरी लेस. इन्व्हेंटरी इट मीन्स स्टॉक. ओके, आता तुमच्या बुकमध्ये एक एक्झाम्पल दिलं आहे, तुम्ही ज्यावेळेला ट्रेनने ट्रॅव्हलिंग करत असता त्यावेळेला आपण तिकीट काढतो. ओके, सो तिकीट तुम्ही जरी काढलं असेल, जोपर्यंत तुमच्यासमोर ट्रेन येत नाही तोपर्यंत तुम्ही ट्रॅव्हल करू शकता का? नाही करू शकत. ओके, किंवा सपोज तुम्ही तिकीट काढलं आहे अँड ट्रेन तुमच्यासमोर निघून गेली, तर काय होईल? त्या तिकीट जे आहे ते एक्सपायर होऊन जाईल. का? कारण आपल्याकडे सर्व्हिस प्रोव्हायडर जो आहे, ओके, तो अवेलेबल आहे, पण आपण ते कन्झ्युम केलं का? आपण त्याचा यूज केला का? तर नाही. सो हिअर इन्व्हेंटरी इज व्हेरी लेस. स्टॉक आपण त्या गोष्टी स्टॉक करून ठेवू शकत नाही, आपल्याजवळ ठेवू शकत नाही. बस असेल, ट्रेन असेल, ओके, ह्या काय आपल्या मर्जीप्रमाणे चालत नाही. त्या तिथे स्टॉपवरती येतील, 2 मिनटं थांबतील, तुम्ही जाऊन स्वतः बसायचं आहे. त्याचा बेनिफिट जो आहे हा तुम्ही घ्यायला पाहिजे. तिथे कोण माणसं येणार नाही आहेत की बाबा चल बस म्हणून गाडीमध्ये. ओके, सो हिअर इन्व्हेंटरी इज व्हेरी लेस. गेल्या वर्षी मी आजारी पडलो होतो. ओके, गेल्या वर्षी डॉक्टरने मला जी ट्रीटमेंट दिली होती मी आजारी पडलेलो असताना, ती ट्रीटमेंट मी का सेव्ह करून ठेवले का? की ज्या ज्या वेळेला मी आजारी पडेन त्या त्या वेळेला मी ट्रीटमेंट ती यूज करेन, असं असतं का? तर नक्कीच नाही. ओके, सो या केसेसमध्ये आपल्याकडे इन्व्हेंटरी जी आहे इट इज व्हेरी लेस. ओके, आय होप तुमचा हा डाऊट क्लिअर झाला असेल कालच्या नेचर ऑफ बिझनेसमधला. सो टुडे विल स्टार्ट दिस डिस्टिंग्विश बिटवीन गुड्स अँड सर्व्हिसेस. फर्स्ट इट इज नेचर. आता नेचरमध्ये कोणती गोष्ट येते आपल्याला काय बघायचं आहे? तर गुड्स अँड सर्व्हिसेस, याचं आपल्याला नेचर बघायचं आहे. ओके, आता नेचर जर आपण बघितलं तर मी काल तुम्हाला सांगितलं होतं गुड्स हे काय आहे? एक वस्तू आहे.
इट इज फिजिकल ऑब्जेक्ट की जे मला आता समोर दिसतंय. ओके, तर फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आता हा मार्कर आहे. ओके, मार्कर हे काय आहे? तर हे टूट्स आहे. ओके, बट मार्कर मी या ठिकाणी यूज करतोय किंवा माझ्याकडे एक बुक असेल. ओके, ते बुक म्हणजे काय आहे? तर ते फिजिकल ऑब्जेक्ट आहे की ज्याला मी बघू शकतोय, टच करू शकतोय. पण त्या बुकमधलं रीड करून मी तुम्हाला शिकवतोय, त्या बुकमधलं रीड करून मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. इट मीन्स त्या ठिकाणी आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय किंवा मी तुम्हाला सर्व्हिस देतोय टीचिंग करून. तसंच मी तुम्हाला काल एक्झाम्पल दिलं होतं की डॉक्टर, ओके, डॉक्टर तुम्हाला काय देईल? मेडिसिन देईल, औषध तुम्हाला देईल. ते औषध देणार आहे ते काय आहे? ते प्रोडक्ट आहे, गुड्स आहे. ओके, बट डॉक्टर तुम्हाला जी ट्रीटमेंट देणार आहे, तुमचं चेकअप करणार आहे, या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? सर्व्हिसमध्ये येतात. आता मेडिसिनला आपण टच करू शकतो, ओके, ते आपण कन्झ्युम करू शकतो. या ठिकाणी सर्व्हिसेसमध्ये आपण सर्व्हिसेसला टच करू शकतो आहे का? डॉक्टरने तुम्हाला जे ट्रीट केलं आहे, जे तुमचं चेकअप केलं असेल, त्या गोष्टीला तुम्ही चेक करू शकता का, टच करू शकता का? नक्कीच नाही. ओके, आणि त्या गोष्टी आपण स्टॉक पण करून ठेवू शकत नाही. सर्व्हिसेस आपण, मेडिसिन्स जे आहेत, गुड्स जे आहे, आपण स्टॉक करून ठेवू शकतो. सो हा दोघांमधला फरक आहे. त्यामुळे गुड्स आपण जर बघितलं तर इट इज फिजिकल ऑब्जेक्ट, अँड सर्व्हिसेस आपण बघितलं तर इट इज प्रोसेस. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. सर्व्हिसेस काय आहे? तर ती एक प्रोसेस आहे. ओके, ती एक ॲक्टिव्हिटी आहे की जी माझ्यामार्फत आत्ता या ठिकाणी होते. मी टीचिंग करतो आहे, टीचिंग इज अ प्रोसेस. मी एक ॲक्टिव्हिटी करतो आहे आणि तुम्ही सगळे ऐकताय, तुम्ही त्यातून काहीतरी शिकताय. ओके, बट याच्यामध्ये गुड्स कोणते कोणते इन्वॉल्व्ड आहेत? बोर्ड आहे, मार्कर आहे, हे बुक आहे या ठिकाणी. ओके, हा कॅमेरा आहे. ओके, आता कॅमेरा हे गुड्स आहे, पण कॅमेरा एक आपल्याला सर्व्हिस देतो आहे. त्या ठिकाणी प्रोसेसिंग चालू आहे. प्रोसेसिंग काय चालू आहे? तर तो व्हिडिओ कॅप्चर करतो आहे या ठिकाणी. ओके, सो हा दोघांमधला फरक आहे. त्यामुळे सर्व्हिस इज अ ॲक्टिव्हिटी, इज अन ॲक्टिव्हिटी, ऑर सर्व्हिस इज अ प्रोसेस. ओके, वेर ॲज गुड्स इज द फिजिकल ऑब्जेक्ट. ओके, नेक्स्ट टाईप. आता टाईप, आता या बेसिसवरती आपल्याला गुड्स अँड सर्व्हिसेस काय करायचे आहेत? तर डिस्टिंग्विश करायचे आहेत. ओके, तर तुमच्या बुकमध्ये असं दिलेलं आहे की सर्व्हिसेस आर हेट्रोजेनियस. ओके, वेर ॲज गुड्स इज होमोजेनियस. आता हेट्रोजेनियस अँड होमोजेनियस ह्याच्यामधला डिफरन्स काय आहे? ह्याच्यामधला डिफरन्स असा आहे, होमोजेनियस इट मीन्स यू आर डुईंग, ओके, ऑर यू आर प्रोव्हाइडिंग समथिंग. आता माझ्याकडे जी बुक आहे ते बुक तुमच्याकडे पण आहे. ओके, आपल्या लायब्ररीमधून तुम्हाला बुक दिलं गेलं बिझनेस स्टडीजचं, सगळ्यांना सेम बुक मिळालं. ओके, सो ह्या ठिकाणी बुक हे काय आहे? तर ते गुड्स, फिजिकल ऑब्जेक्ट, होमोजिनियस, सगळ्यांना एकच, सगळ्यांना सेम मिळालं आहे. पण तुम्हाला जी सर्व्हिस दिली गेली आहे ती सगळ्यांना सेम दिली गेली असेल का? आईस्क्रीम पार्लरमध्ये आपण ज्यावेळेला जातो किंवा तुम्ही तुमचं मॅकडी व्हिजिट केलं असाल, डॉमिनोज व्हिजिट केलं असाल, जेवढेसे रेस्टॉरंट्स आहेत आपण त्या ठिकाणी व्हिजिट करतो, आपल्याला त्या ठिकाणी गुड्स मिळतात, आपल्यासमोर ठेवले जातात, आपण ते कन्झ्युम करतो. ओके, मग गुड्स हे काय असतं? तर ते फिजिकल ऑब्जेक्ट आहे आणि सगळ्यांना सेम टाईपचं जे प्रोडक्ट आहे ते मिळणार आहे. ओके, कॉफी शॉपमध्ये आपण गेलो, कॉफी सगळ्यांना सेम मिळणार आहे. पण कॉफी देण्याची पद्धत जी आहे ती सगळ्या ठिकाणी सेम असेल का? तुम्ही कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये जा, तुम्ही कुठल्याही कॅफे शॉपमध्ये जा, त्या ठिकाणी तुम्हाला काय मिळणार आहे? तर कॉफीच मिळणार आहे. पण कॉफी सर्व करण्याची पद्धत जी आहे ती सेम असेल तर ती डिफरंट असेल. ओके, सो या ठिकाणी टाईपमध्ये आपण जर बघितलं तर इट इज गुड, अंडर गुड्स इट इज होमोजिनियस, बट अंडर सर्व्हिसेस इट इज हेटेरोजेनियस. ओके, सो सर्व्हिसेस तुम्हाला ज्या मिळणार आहेत त्या तुम्हाला डिफरंट टाईपच्या सर्व्हिसेस यू विल गेट. ओके, सर्व्हिस प्रोव्हायडर जो आहे ही विल प्रोव्हाइड सर्व्हिसेस, ओके, टू एव्हरी वन बट इन अ डिफरंट वे. इट मीन्स सर्व्हिस गेटिंग टू दॅट पर्टिक्युलर ए पर्सन, ओके, देर विल बी डिफरन्स. सर्व्हिस इफ इट इज गेटिंग टू दॅट बी, इट विल बी डिफरंट. ओके, देन सी, इट विल बी डिफरंट. फॉर डी, इट विल बी डिफरंट. ओके, बट सर्व्हिसेसमधून जे प्रोडक्ट डिलिव्हर होणार आहे
जे प्रोडक्ट त्या पार्टीजना मिळणार आहे, त्या कस्टमर्सना मिळणार आहे, ए बी सी डीना, ते काय असणार आहे? एकच असणार आहे. सो गुड्स होमोजेनियस अँड सर्व्हिसेस हेटरोजेनियस. ओके, नेक्स्ट इट इज इनटँजिबिलिटी. ओके, नाव इट इज व्हेरी सिम्पल. मी तुम्हाला काल पण सांगितलं की टँजिबल इनटँजिबल आपल्याकडे असेट्स असतात दोन प्रकारच्या. फिक्स असेटमध्ये दोन प्रकारचे असेट असतात, एक असते टँजिबल, एक असते इनटँजिबल. इनटँजिबल इट मीन्स आपण ते बघू शकत नाही, आपण त्याला टच करू शकत नाही. ओके, गुड्स फिक्स असेट जे आहेत तुमच्या, टँजिबल जे आहेत त्यांना आपण बघू शकतो, टच करू शकतो. ओके, सो या ठिकाणी आपण जर बघितलं इनटँजिबिलिटीमध्ये, तर गुड्स आर टँजिबल अँड सर्व्हिसेस आर इनटँजिबल. इट मीन्स डॉक्टर तुम्हाला जी सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आहे, ओके, किंवा ट्रान्सपोर्टेशन, मी तुम्हाला काल एक्झाम्पल दिलं होतं की आपण ऑनलाईन काही वस्तू परचेस करतो. सो ज्या वेळेला आपण ऑनलाईन वस्तू परचेस करतो त्यावेळेला आपल्याला फक्त सॅटिस्फॅक्शन कशामध्ये मिळतं की माझी वस्तू मी जी मागवली होती ती माझ्यापर्यंत येऊन पोचली. ओके, सो हियर द गुड्स द प्रोडक्ट, ओके, तुमच्यापर्यंत जे पोचलं आहे त्यात तुम्ही सॅटिस्फाईड आहात, कारण तुम्हाला चांगलं जे तुम्हाला एक्सपेक्टेड होतं ते तुम्हाला प्रोडक्ट येऊन मिळालं आहे. ओके, सो या ठिकाणी तुम्ही सॅटिस्फाईड आहात, बट ते प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काही सर्व्हिसेस इन्वॉल्ड आहेत. ओके, बॅक स्टेज, त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन आहे, वेअरहाउसिंग आहे, इन्शुरन्स आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्वॉल्ड असतात. ॲडव्हर्टायझिंग आहे, पण ह्या सर्व्हिसेस ज्या आहेत ह्या ॲक्च्युअलमध्ये सर्व्हिसेस आहेत हे आपण लक्षात घेत नाही. ओके, पण त्या असतात की ज्या आपण त्या अनुभवतो. ओके, ट्रान्सपोर्टेशन आहे आपल्याला माहिती आहे, पण ती एक सर्व्हिस प्रोव्हायडर आहे कंपनी. ॲडव्हर्टायझिंग असेल सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. ओके, सो त्या ठिकाणी आपल्याला सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात की ज्यांना आपण टच करू शकत नाही. ट्रान्सपोर्टेशनचं तुम्ही टच करू शकता का? नाही. ॲडव्हर्टायझिंग टच करू शकता का? नाही. सर्व्हिस, ओके, सो इनटँजिबिलिटीमध्ये सर्व्हिसेस आर इनटँजिबल अँड गुड्स आर टँजिबल. ओके, नेक्स्ट इनकन्सिस्टन्सी. आता इनकन्सिस्टन्सीमध्ये काय आहे? तर गुड्स अँड सर्व्हिसेस ह्या दोन गोष्टी जर आपण बघितल्या. ओके, आता सर्व्हिसेस मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं की ज्या प्रकारे कस्टमरची रिक्वायरमेंट असेल, ज्या प्रकारे कस्टमरने डिमांड केलं आहे त्याप्रकारे त्याला सर्व्हिस दिली जाते. ओके, सो देअर इज इनकन्सिस्टन्सी. ओके, देअरफोर देअर इज इनकन्सिस्टन्सी. इट मीन्स मी तुम्हाला काल सांगितलं होतं की डॉक्टरकडे 100 नंबर ऑफ पेशंट्स आहेत. ओके, ते 100 नंबर ऑफ पेशंट्स ट्रीट करत असताना प्रत्येक पेशंटला सेम ट्रीटमेंट मिळणार आहे का? तर नक्कीच नाही. ओके, या ठिकाणी आपण, मी तुम्हाला काल सांगितलं होतं की एखादी टुरिस्ट वगैरे कंपनी असेल किंवा तुम्हाला ज्या ज्या प्रकारच्या सर्व्हिसेस ऑफर केल्या जातात प्रत्येक वेळेला आपल्याला सेम सर्व्हिस मिळते का? मी तुम्हाला आत्ता मगाशी पण सांगितलं की लास्ट इयर मी डॉक्टरकडे गेलो होतो, मी आजारी होतो, गेल्या वर्षी जी मला सर्व्हिस मिळाली होती तीच सर्व्हिस मला ह्यावेळेला पण मिळेल का? ऑफकोर्स नॉट, इट इज नॉट पॉसिबल. देअरफोर देअर इज इनकन्सिस्टन्सी इन सर्व्हिस. ओके, आता गुड्स, गुड्स आपण जर बघितलं मेडिसिन. ओके, मेडिसिनमध्ये काय आहे? मला पण ताप आला आहे, त्याला पण ताप आला आहे, त्याला पण ताप आला आहे, आम्हाला सगळ्यांना सेम मेडिसिन मिळणार आहे. ओके, सो गुड्स कॅन बी कन्सिस्टंट बट सर्व्हिसेस कॅनॉट बी कन्सिस्टंट. गुड्समध्ये तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, जे प्रोडक्ट आपल्याला आजपर्यंत मिळत आलं आहे ते सेम प्रोडक्ट आपल्याला अजूनही मिळत आहे, याच्या पुढे देखील मिळेल. ओके, बट त्याच्यामागे ज्या सर्व्हिसेस हिडन आहेत त्या सेम आहेत का? नाहीत, त्या चेंज झाल्यात. ओके, सो याच्या पुढे पण त्या चेंजेस त्याच्यामध्ये होत राहणार आहेत, त्यामुळे सर्व्हिस प्रोव्हायडर जो आहे त्याच्या थ्रू तुम्हाला जे प्रोडक्ट मिळतं आहे ते त्याच्यामध्ये तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. बट या ठिकाणी आपलं हा जो पार्ट आहे सर्व्हिसेसचा त्याच्यामध्ये तुम्हाला इनकन्सिस्टन्सी ही नेहमी बघायला मिळेल. तुम्हाला कधीच सेम सर्व्हिस ऑफर केली गेली आहे किंवा सर्व्हिस तुम्हाला सेम मिळाले असं कधीच होणार नाही. सो देअर इज इनकन्सिस्टन्सी. ओके, नेक्स्ट इट इज इनसेपरेबिलिटी. आता ॲक्च्युली इनसेपरेबिलिटी, इनकन्सिस्टन्सी, ऑल दीज आर द फीचर्स ऑर नेचर ऑफ
बिझनेस. ओके, आता याच्यामध्ये इनसेपरेबिलिटीमध्ये कंझ्युमर जो आहे आणि सर्व्हिस प्रोव्हायडर जो आहे हे एकाच ठिकाणी अवेलेबल असायला पाहिजेत आणि एकाच ठिकाणी अवेलेबल असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी की तुमच्या मम्मीने तुमच्यासाठी जे काही फूड बनवलं आहे ते तुम्हाला ती लंचमध्ये सर्व करणार आहे. ओके, पण ते फूड जे आहे ते आपण स्टॉक करून पण ठेवू शकतो, राईट? ते फूड जे आहे ते आपण स्टॉक करून पण ठेवू शकतो. बट तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला ते जर सर्व्हिसेस, इट मीन्स ॲक्च्युअलमध्ये डिफरन्स कसा आहे बघा, जर मम्मीने फूड बनवून ठेवून दिलं, ओके, तुमचं लंच टाईम सपोज एकचं असेल, मम्मीने सपोज 12 वाजता तुमच्यासाठी जे काही फूड असेल ते बनवलं आहे आणि ते ठेवून दिलं, ओके, आपल्याकडे एक तास आहे, सो या ठिकाणी ते फूड जे आहे ते काय आहे, गुड्स जे आपण बघू शकतो आहे, टच करू शकतो आहे, ओके. बट 1 वाजता तुम्ही ज्या वेळेला जेवायला बसाल त्यावेळेला तुम्हाला ते मम्मी फूड सर्व करणार आहे, तुमच्या प्लेटमध्ये आणून ठेवणार आहे आणि ते लगेच तुम्ही कन्झ्युम करणार आहात विदिन 5-10 मिनिट्स. ओके, सो हिअर इज द डिफरन्स की जर त्या ठिकाणी कन्झ्युमर जो आहे तो जर अवेलेबल नसेल तर ती सर्व्हिस होणारच नाही. ओके, त्या ठिकाणी ती सर्व्हिस होणारच नाही आहे. ट्रेन्स विल कम, ट्रेन्स विल गो, ओके, बट त्या प्लॅटफॉर्मवरती जर टुरिस्टच नसतील, ओके, पब्लिकच जर नसेल तर ट्रॅव्हलिंग करणार कोण? तर टुरिस्ट हा कोण आहे? तो कन्झ्युमर आहे. ज्याला प्रवास करायचा आहे तो कोण आहे? तो कन्झ्युमर आहे, बिकॉज तो ती सर्व्हिस यूज करणार आहे. सो या ठिकाणी सर्व्हिस प्रोव्हायडर अवेलेबल आहे पण कन्झ्युमर नाही आहे. गुड्स आर अवेलेबल बट यू कॅनॉट प्रोव्हाइड सर्व्हिस. ओके, सो दिस इज इनसेपरेबिलिटी. इट मीन्स सर्व्हिसेसमध्ये आपण जर बघितलं तर आपण सर्व्हिस प्रोव्हायडर अँड कन्झ्युमर ह्या दोघांना आपण सेपरेट करू शकत नाही, किंवा तुमचा सर्व्हिस प्रोव्हायडर आहे तो आणि सर्व्हिसेस ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या इनसेपरेबल आहेत, त्यांना आपण कधीच वेगळं करू शकत नाही. सर्व्हिस प्रोव्हायडर आला की त्या ठिकाणी सर्व्हिस आली, त्या ठिकाणी कन्झ्युमर असायलाच पाहिजे, तरच त्याला आपण सर्व्हिस म्हणू शकतो. ओके, बट या ठिकाणी कसं आहे गुड्समध्ये की त्या ठिकाणी आपण प्रोडक्ट जे आहे ते आपण प्रोड्यूस करून स्टॉक करून ठेवून दिलं आहे. ओके, त्याचा बेनिफिट आपण नंतर घेऊ शकतो. तुमच्या मम्मीने 12 वाजता तुमच्यासाठी फूड तयार करून ठेवलं आहे पण आपण त्याचा बेनिफिट कधी घेणार आहे? 1 वाजता घेणार आहे. ओके, सो 1 वाजता तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला मम्मी सर्व करेल त्यावेळी ती सर्व्हिस असेल, पण 12 वाजता ज्या वेळेला त्यांनी फूड बनवून ठेवलं आहे तर ती सर्व्हिस नाही आहे, ते काय आहे? ते गुड्स. इट विल बी कन्व्हर्टेड इन टू गुड्स. ओके, सो इट इज द डिफरन्स की या ठिकाणी तुम्हाला प्रोड्युसर अँड कन्झ्युमर सर्व्हिसेसमध्ये सेपरेट करता येत नाही, होतच नाही. मुळात गुड्समध्ये प्रोड्युसर अँड कन्झ्युमर हे दोन्ही गोष्टी सेपरेबल असतात. ओके, नेक्स्ट इन्व्हेंटरी. आता ऑलरेडी मी तुम्हाला 2 वेळा एक्सप्लेन केलं आहे इन्व्हेंटरी. आपण बघितलं तर याच्यामध्ये तुमचं सर्व्हिसेस जे आहे हे आपण स्टॉक करून ठेवू शकत नाही फॉर फ्युचर पर्पज, बिकॉज इट इज हायली पेरिशेबल. तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते त्याच वेळेला तुम्ही ती कन्झ्युम केली पाहिजे. आपण ज्या वेळेला एखाद्या आईस्क्रीम पार्लरमध्ये जातो त्यावेळेला तुम्हाला तिथे त्या ठिकाणी समोर आईस्क्रीम आणून ठेवला जातो. सो ज्या वेळेला आपल्याला त्या ठिकाणी आईस्क्रीम आणून ठेवलं आहे त्या ठिकाणीच सर्व्हिस प्रोव्हायडर पण आहे, ओके, जो असेल त्या ओनर ह्याचा आईस्क्रीम पार्लरचा, तो त्याने तुम्हाला आईस्क्रीम समोर आणून ठेवलं आहे, त्या ठिकाणी कन्झ्युमर पण आहे. सो सर्व्हिसेस आर गिवन अँड इन्स्टंटली कन्झ्युम्ड. बट ज्या वेळेला आपण त्या पार्लरमधून तो आईस्क्रीम आपण घरी घेऊन जातो त्यावेळी ते काय असतं? प्रोडक्ट, गुड्स, ओके, की आपण जे नंतर कन्झ्युम करणार. ओके, सो हिअर इन्व्हेंटरी इन सर्व्हिसेस, इट मीन्स स्टॉक, इट इज व्हेरी लेस. आपण ते फार काळ टिकवून ठेवू शकत नाही, ते तुम्हाला लगेचच कन्झ्युम करावं लागतं. ओके, असं कधी होत नाही ना की तुम्हाला जेवायला वाढलं 1 वाजता आणि तुम्ही तिथेच बसून राहिलात डायनिंगवरती आणि 4 वाजता जेवला, 3 तासमध्ये केलं काय, मोजत बसलात प्राईस किती आहे, चपात्या किती आहेत. ओके, सो दिस इज इन्व्हेंटरी इज व्हेरी लेस इन सर्व्हिसेस बिकॉज वी कॅनॉट स्टॉक. इन्व्हॉल्वमेंट,
आता याच्यामध्ये इन्वॉल्वमेंट हा पार्ट जो आहे, मी तुम्हाला काल सांगितलं होतं फीचरमध्ये अँड आपल्या नेचर ऑफ बिझनेस बिझनेस सर्व्हिसेसमध्ये, की इन्वॉल्वमेंट याच्यामध्ये जी आहे ती 100% इन्वॉल्वमेंट दोघांची पण असायला पाहिजे, प्रोड्युसरची पण अँड कन्झ्युमरची पण. का? कारण सर्व्हिसेस आर हायली पेरिशेबल. ज्या वेळेला ती सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते त्या ठिकाणी कन्झ्युमर पण अवेलेबल असायला पाहिजे. गुड्समध्ये तुम्हाला इन्वॉल्वमेंट जी आहे ती इम्पॉर्टंट नाही आहे, बिकॉज प्रोड्युसरने काही प्रोडक्ट जे आहेत ते प्रोड्यूस करून ठेवलेत, कन्झ्युमर जो आहे तो त्याच्या रिक्वायरमेंटप्रमाणे येईल आणि तो त्याचा बेनिफिट घेईल, त्याचा यूज करेल. या ठिकाणी कसं आहे, इन्वॉल्वमेंट तुमची 100% का गरजेची आहे, बिकॉज तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे, तुमच्या नीड्स डिमांड्स वॉन्ट्सप्रमाणे तुम्ही सर्व्हिस डिमांड करता. सो तुमच्या डिमांडप्रमाणे तुम्हाला सर्व्हिस ऑफर केली जाते. सो ज्या ठिकाणी तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्हाला सर्व्हिस ऑफर केली जाते, सो ती तुमची रिक्वायरमेंट आहे पर्सनली, आणि तुमची ती पर्सनल रिक्वायरमेंट असल्यामुळे ती सर्व्हिस हे तुम्हालाच तिचा यूज किंवा तिचा बेनिफिट घेणं भाग आहे. तिचा बेनिफिट अजून दुसरा कोणतरी घेऊ शकत नाही, बिकॉज त्याची रिक्वायरमेंट काहीतरी वेगळी असेल. तर फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे एक मोटरसायकल कंपनी आहे, तुम्ही नाव ऐकलं असाल, हार्ले डेव्हिडसन. ओके, हार्ले डेव्हिडसनकडे कस्टम बाईक्स आहेत, इट मीन्स त्यांच्या मोटरसायकल्स ज्या आहेत ह्या कस्टमाइज्ड असतात. इट मीन्स तुम्ही ॲज अ कस्टमर, तुम्ही ज्या वेळेला हार्ले डेव्हिडसन बाईक बुक करायला जाल त्यावेळेला तुम्हाला तुमचे प्रेफरन्सेस विचारले जातात, की तुम्हाला गाडीचं मॉडेल कोणतं पाहिजे, गाडीच्या इंजिनची कॅपॅसिटी काय पाहिजे, गाडीचा कलर कसा पाहिजे, गाडीचं सिटिंग कसं पाहिजे, गाडीचं हँडल कसं पाहिजे, गाडीचे टायर कसे पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात आणि तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे ते तुम्हाला गाडी बनवून देतात. आणि त्या गाड्यांच्या किमती ज्या आहेत त्यासुद्धा 7 लाख, 8 लाख, 10 लाख, 15 लाख अशा त्यांच्या गाड्यांच्या किमती आहेत, बाईक्सच्या, बाईक्स नॉट कार्स. बट ज्या वेळेला आपण ती गाडी, ती बाईक, पर्टिक्युलर बाईक आपण ज्या वेळेला बुक करतो त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी बुकिंग अमाऊंट एक अराउंड 1,50,000 तुम्हाला त्या ठिकाणी पे करावे लागतं. आणि तुम्ही ज्या वेळेला 1,50,000 पे करता त्याच वेळेला तुमची ऑर्डर घेतली जाते आणि तुमच्यासाठी कस्टमाइज्ड बाईक एक वेगळी प्रोड्यूस केली जाते, मॅन्युफॅक्चर केली जाते. ओके, सो या ठिकाणी ती कंपनी काय करते, आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करते. ओके, सो तुमची रिक्वायरमेंटप्रमाणे सर्व्हिस प्रोव्हाइड केली गेले, त्या सर्व्हिसचा, तुम्हाला जी सर्व्हिस प्रोव्हाइड केली गेली आहे त्याचा बेनिफिट हा तुम्हीच घ्यायला पाहिजे, बिकॉज इतर त्याचा बेनिफिट कोण घेऊ शकत नाही, कारण त्यांची रिक्वायरमेंट काहीतरी वेगळी असू शकते. त्यांनी सपोज त्या कस्टमरने येल्लो कलर सांगितला असेल, तो येल्लो कलर मला पण आवडेल असं सांगता येत नाही ना, मला व्हाईट पाहिजे असेल, मला रेड पाहिजे असेल, माझी रिक्वायरमेंट डिफरंट आहे. ओके, सो मी जेव्हा डॉक्टरकडे जातो माझी रिक्वायरमेंट, माझे हेल्थ प्रॉब्लेम, माझे हेल्थ इश्यू काहीतरी वेगळे असतील, सेम इश्यू त्याचा असेल का? तर तुम्ही म्हणाल की सर सपोज त्यांना पण हार्ट अटॅक आला आहे, मला पण हार्ट अटॅक आला आहे. आता हार्ट अटॅक जरी दोघांना पण आला असेल तरी माझी बॉडी, माझे बॉडीचे ऑर्गन्स, माझी इम्युनिटी पॉवर हे डिफरंट आहे ना. मला जे मेडिसिन्स दिले जाणार आहेत ते मेडिसिन्सची पॉवर मी ती कॅरी करू शकतो का? दोघांना जरी हार्ट अटॅक आला असेल किंवा दोघांना जरी ताप आला असेल तरी दोघांची इम्युनिटी पॉवर ही सेम असेल का? नक्कीच नाही. सो तुमचं ज्या वेळेला हेल्थ चेकअप होईल त्यावेळेला डॉक्टर डिसाईड करतील की तुम्हाला ॲक्च्युअल ट्रीटमेंट ही कशी दिली गेली पाहिजे आणि कोणती दिली गेली पाहिजे. तुम्हाला फीवर जर असेल, ओके, आता 4-5 पेशंट्स आहेत सगळ्यांनाच फीवर आहे, पण सगळ्यांनाच सलाईन लावायची वेळ गरज पडते का किंवा वेळ येते का? तर नाही. काही काहींची इम्युनिटी पॉवर खूप स्ट्रॉंग असते, त्यांना आपण फक्त एखादं मेडिसिन दिलं तरी, एखादी टॅबलेट दिली तरी ते बरे होऊन जातात. बऱ्याचशा आपण डॉक्टरकडे जातच नाही, एखादी घरी आपण मेडिसिन घेतो, टॅबलेट घेतो आणि आपण बरे होतो. पण काही लोकांना क्लिनिकला जाऊन त्या ठिकाणी इंजेक्ट करावं लागतं, काही लोकांना सलाईन लावायची गरज पडते. सो प्रत्येकाला सर्व्हिस जी आहे ही डिफरंट डिफरंट आहे, पण त्या सर्व्हिसेसमध्ये जे प्रोडक्ट यूज केले गेले आहेत, सलाईन इज अ प्रोडक्ट, इंजेक्शन इज अ प्रोडक्ट, मेडिसिन इट्स अ प्रोडक्ट, हे सगळ्यांना सेम असणार आहेत. सो दॅट इज अ डिफरन्स बिटवीन टू थिंग्स, सर्व्हिसेस अँड गुड्स. ओके, सो हियर युअर इन्वॉल्वमेंट इज व्हेरी नेसेसरी. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द डिफरन्स बिटवीन गुड्स अँड सर्व्हिसेस.
ओके हे तुम्हाला मी का सांगितलं, कारण आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण रोजच्या रोज ह्या गोष्टी अनुभवतोय, आपण बघतोय, पण ह्या गोष्टी आपण कधी डिफरन्शिएट केल्या नाहीत आजपर्यंत. आता याच्यापुढे तुम्ही ज्या वेळेला आजपासून तुम्ही ज्या वेळेला काही तुमच्या बाबतीत गोष्टी घडतील त्यावेळेला आपण प्रत्येक वेळेला थोडंसं जरा एक ह्या गोष्टीचं ॲनालिसिस करायचं की याच्यामध्ये गुड्स कोणते इन्वॉल्व्ड आहेत आणि सर्व्हिसेस कोणत्या इन्वॉल्व्ड आहेत. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या घरापासून स्टार्ट होतात. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, ओके, तुम्ही डॅडींना सांगत असाल सकाळी की डॅडी मला आज हे पाहिजे, एखादी नोटबुक पाहिजे किंवा काही खायच्या गोष्टी असतील, डॅडी तुम्हाला त्या गोष्टी आणून देतात. सो तुमच्यासमोर ते प्रोडक्ट अवेलेबल होतं, ते गुड्स, बट ते तुम्हाला अवेलेबल करून दिलं आहे, इट्स अ सर्व्हिस. ओके, सो दिस इज द डिफरन्स बिटवीन गुड्स अँड सर्व्हिसेस. नेक्स्ट पॉईंट हिअर वी आर गोईंग टू सी, इट इज टाईप्स ऑफ सर्व्हिसेस. ओके, आफ्टर डिस्टिंग्विश आफ्टर फिनिशिंग डिस्टिंग्विश बिटवीन गुड्स अँड सर्व्हिसेस विल सी सम टाईप्स ऑफ types of services. Okay, in that number one it is business services, number two it is social services, and number three it is पर्सनल सर्व्हिसेस. ओके, आता सर्व्हिसेस हा चॅप्टर जो आपण बघतो आहे या सर्व्हिसेसमध्ये सुद्धा सर्व्हिसेसचे काही टाईप्स आहेत. ओके, आता हे टाईप्स जे आहेत हे आपल्या बुकमध्ये दिलेले आहेत, इन शॉर्ट आहेत. मी तुम्हाला जस्ट ते फक्त सांगतो बिकॉज याच्यामध्ये आपल्याला आपला चॅप्टर जो कॅरी करायचा आहे तो आपल्याला या पॉईंटवरती कॅरी करायचं आहे. ओके, सो देर आर थ्री टाईप्स ऑफ सर्व्हिसेस. फर्स्ट इट इज बिझनेस सर्व्हिसेस, ओके, सेकंड इट इज सोशल सर्व्हिसेस, अँड थर्ड इट इज पर्सनल सर्व्हिसेस. ओके, आता नाव जस्ट रिमेंबर आर फर्स्ट चॅप्टर. ओके, आपण आपला जो फर्स्ट चॅप्टर बघितला होता नेचर अँड पर्पज ऑफ बिझनेस, तर नेचर अँड पर्पज ऑफ बिझनेसमध्ये आपण काय बघितलं होतं, तर आपण बिझनेस ॲक्टिव्हिटीज बघितल्या होत्या. ओके, तुमच्या बिझनेस ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या काही गोष्टींवरती त्यांनी कॅटेगराइज्ड केल्या होत्या, बरोबर आहे. त्यामध्ये प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी, इंडस्ट्री अँड कॉमर्स, आठवते का, इंडस्ट्रीमध्ये आपण इंडस्ट्रीचे पूर्ण ट्री बघितली होती, डायग्राम, ब्रांचेस. आणि आपण इकडे जे तुमचं कॉमर्स होतं त्या कॉमर्समध्ये आपण बघितलं होतं की ट्रेड अँड एड्स टू ट्रेड, त्याच्यामध्ये आपण वेअर हाऊसिंग, ट्रान्सपोर्टेशन, ॲडव्हर्टायझिंग ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. ओके, सो तुमचा बिझनेस जो आहे, आणि तुम्हाला मी सांगितलं पण होतं की कॉमर्स, आपण कॉमर्स स्ट्रीममध्ये आलेलो आहोत, आपण कॉमर्समध्ये एंट्री केलेली आहे, सो तुम्हाला माहिती असायला पाहिजे की व्हॉट इज कॉमर्स. ओके, सो कॉमर्स इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन प्रोड्युसर अँड कन्झ्युमर. तुम्ही कितीही मोठे मॅन्युफॅक्चरर असाल बट तुमचं जे प्रोड्युस्ड प्रोडक्ट आहे, तुमचं फिनिश प्रोडक्ट जे आहे ते जर तुमच्या कस्टमरपर्यंत पोचलंच नाही तर त्याचा उपयोग काय. ओके, सो तुमचं फिनिश प्रोडक्ट जे आहे ते प्रोडक्ट तुमच्या कस्टमरपर्यंत पोचायला पाहिजे. आणि तुमचा जो बिझनेस आहे त्या बिझनेसच्या बॅकग्राऊंडला, बॅकस्टेजला जे मॅकॅनिझम असतं इट इज कॉल्ड ॲज बिझनेस सर्व्हिसेस. ओके, सो द मॅकॅनिझम बिहाइंड एव्हरी बिझनेस इट इज कॉल्ड ॲज बिझनेस सर्व्हिस ऑर बिझनेस सर्व्हिसेस. आता ह्या बिझनेस सर्व्हिसेसमध्ये काय काय आहे, तर तुमचं ट्रान्सपोर्टेशन आहे. ओके, तुम्ही सगळं जे ॲडव्हर्टायझिंग बघता, मीडिया बघता, हे कशामध्ये येतं, बिझनेस सर्व्हिसेस. इन्शुरन्स बिझनेस सर्व्हिस, तुमचं वेअर हाऊसिंग बिझनेस सर्व्हिस. ओके, एखादी वस्तू
ज्यावेळेला आपण ऑनलाईन ऑर्डर करतो ओके तर ती वस्तू कुठूनही येते. काही वेळेला ती गुजरातवरून येते, काही वेळेला ती दिल्लीवरून येते, काही वेळेला साऊथ इंडियातून येते ओके. ज्यावेळेला ती वस्तू तुमच्यापर्यंत येऊन पोचत येते ती काय अशी हवेतून उडत येते का? नाही. त्याच्यामागे एक बिझनेस सर्व्हिस आहे. कोणती? तर ट्रान्सपोर्टेशन ओके. अँड जे प्रोडक्ट तुमच्यापर्यंत येऊन पोचलं आहे ओके, सो ते प्रोडक्ट तुमच्यापर्यंत यायला पोचायला त्याने साधारण 7 to 8 days घेतले असतील. सो 7 to 8 days मध्ये कुठेतरी संडे आला असेल तर ते प्रोडक्ट जे आहे ते कुठेतरी स्टॉक करून ठेवलं जातं ओके. आणि ते ज्या ठिकाणी स्टॉक करून ठेवलं जातं त्या ठिकाणी त्याला काय म्हणतात? वेअरहाऊसेस, गोडाऊन्स ओके. सो मेट्रो सिटीजमध्ये मोठमोठे गोडाऊन्स आहेत, मोठमोठे वेअरहाऊसेस आहेत की त्या ठिकाणी हे सगळे जे वस्तू असतात त्या स्टोअर करून ठेवल्या जातात. आता आपल्याकडे जे प्रोडक्ट आहेत जे आपल्यापर्यंत येतात, जे आपण कन्झ्युम करतो ओके, ते सगळे प्रोडक्ट आपल्यापर्यंत जे येऊन पोचतात ते कुठेतरी स्टॉक करून ठेवलेले असतात. बिकॉज प्रोड्युसरला प्रत्येक वेळेला ते प्रोडक्ट नव्याने प्रोड्यूस करणं पॉसिबल नसतं, किंवा छोटी छोटी क्वांटिटी. आपण मागे एक पॉईंट बघितला होता इकॉनॉमीज ऑन स्केल. तुम्ही एखादी क्वांटिटी ज्या वेळेला प्रोड्यूस करता त्याला येणारा खर्च ओके, आणि त्यापेक्षा थोडी जास्त क्वांटिटी तुम्ही प्रोड्यूस केलीत आणि त्याला येणारा खर्च, हे दोन्ही जर एक्सपेन्सेस सेम असतील तर प्रोड्युसर काय करेल? जास्त क्वांटिटी प्रोड्यूस करून ठेवेल. आणि आपल्याकडचे मॅन्युफॅक्चरर जे आहेत, प्रोड्युसर जे आहेत, ते ऑलवेज यूज टू प्रोड्यूस हायर क्वांटिटीज ओके. दे ऑलवेज यूज टू मॅन्युफॅक्चर हायर क्वांटिटीज ओनली बिकॉज ऑफ द फॅक्टर इकॉनॉमीज ऑन स्केल ओके. याचं रिझन काय आहे? कारण तुम्ही जास्तीत जास्त प्रोडक्शन करून ठेवलं तर तुम्हाला एक्सपेंडिचर जे इन्कर करावं लागणार आहे ओके, कॉस्ट या ठिकाणी आपली सेव्हिंग होते. तुम्हाला परत परत त्या गोष्टी, सिम्पल गोष्ट आहे. आता आपल्याकडे आपण जेव्हा बघतो, आपल्याकडे चायनीज तुम्ही बघता, शॉप्स वगैरे असतात छोटे छोटे ओके, त्या ठिकाणी तो जो कुक असतो ओके, तो कुक, त्या कुकसमोर सपोज 10 customers उभे असतील आणि प्रत्येकाची ऑर्डर असेल राईस ओके, तर त्याचा आपण बनवताना बघितलं असेल की तो काय करतो, सगळ्यांच्या ऑर्डर ज्या आहेत त्या एकाच वेळेला तो तयार करतो. तो राईस जो काय असेल तो एकाच वेळेला तो बनवतो. तो कधी असं करतो का? आधी तुमचा राईस, नंतर ह्यांचा राईस, नंतर त्यांचा राईस. तो जर असं करत राहिला तर काय होईल? एका राईसला सपोज बनवायला 5 minutes लागतात, तर 10 जणांचा राईस बनवायला 50 minutes लागतील आणि तेवढाच वेळ गॅसचं कन्झम्पशन होईल ओके. तो काय करतो? 5 to 10 minutes करतो, पण त्या 10 minutes तो 10 to 10 rice एकदाच बनवतो, तर एकाच त्याच्या त्या पॉटमध्ये ओके. सो या ठिकाणी काय होतं आहे? कॉस्ट सेव्हिंग झालं, वेळ पण वाचला, खर्च पण वाचला ओके. आणि एकाच वेळेला सगळे कस्टमर्स तिथून फ्री झाले ओके. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या सर्व्हिसेसमध्ये येतात आणि बिझनेस सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन, वेअरहाऊसिंग, तुमचं इन्शुरन्स. आता इन्शुरन्स हा जो पार्ट आहे बिझनेस सर्व्हिसचा, हा आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये इन डिटेल बघायचा आहे. तो वेगळा सेपरेट पॉईंट आहे याच चॅप्टरमध्ये ओके. सो हे सगळे पॉईंट संपले की आपण इन्शुरन्स बघणार आहोत ओके. तसंच ट्रान्सपोर्टेशन आहे, वेअरहाऊसिंग आहे, ॲडव्हर्टायझिंग आहे, हे सगळे पॉईंट्स इन डिटेल याच्यामध्ये एक्सप्लेन केलेले आहेत बिझनेस सर्व्हिसेसमध्ये. पुढच्या पार्टमध्ये ते आपल्याला इन डिटेल सगळे बघायचे ओके. सो दिस इज अबाउट बिझनेस सर्व्हिसेस. नेक्स्ट इट इज तुमचं आहे सोशल सर्व्हिसेस. तर सोशल सर्व्हिसेस म्हणजे आपण काय? तर आपल्याला याच तुमच्या बुकमध्ये chapter number 6 आहे, सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज. सोशल सर्व्हिसेस म्हणजे आपण काय करतो? इन मराठी इट इज कॉल्ड ॲज सामाजिक कार्य ओके. सो आपण याच्यामध्ये बघितलं असेल की आपल्याकडे जे अंडर डेव्हलप्ड रिजन्स आहेत किंवा काही स्लम एरियाज आहेत की ज्या ठिकाणी खूप गरीब माणसं राहत असतात, व्हेरी पुअर पीपल दे आर लिव्हिंग देअर ओके, किंवा काही ठिकाणी असे काही रिजन्स आहेत की त्या रिजनमध्ये एज्युकेशनच नाही आहे, त्या ठिकाणी एज्युकेशन प्रोव्हायडर्स नाही आहे किंवा फॅसिलिटीजच नाही आहेत. मग त्या ठिकाणी आपण काय करतो? तर त्या ठिकाणी आपण तिथली जी मुलं आहेत त्यांना आपण काही बुक्स देण्याचा प्रयत्न करतो
बुक्स डिस्ट्रीब्युशन आपण करतो, ओके, किंवा एखादा आपण स्कूल त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करायचा विचार करतो, ओके. काही ठिकाणी बघितलं तर आपण हेल्थ इश्यूज खूप असतात काही ठिकाणी, सो त्या ठिकाणी आपण हेल्थ चेकअप कॅम्प्स आपण अरेंज करतो. सो अशा खूप काही गोष्टी आहेत की ज्या ठिकाणी आपण सोशल ॲक्टिव्हिटीज कॅरी करत असतो. आता आपल्याकडे एक स्कीम आहे, एज्युकेशन फॉर ऑल, मराठीमध्ये त्याला काय नाव आहे, सर्व शिक्षा अभियान. तर तुम्ही आय पी एल जर बघत असाल तर आय पी एलमध्ये दरवर्षी त्या ज्या नीता अंबानी आहेत, ओके, नीता अंबानी काय करतात तर त्यांनी एक चॅरिटेबल ट्रस्ट ते रन करतात, त्या चॅरिटेबल ट्रस्टच्या अंडर त्या ही स्कीम राबवतात. कोणती? एज्युकेशन टू ऑल, एज्युकेशन फॉर ऑल, सर्व शिक्षा अभियान. त्या सर्व शिक्षा अभियानच्या अंतर्गत त्या काय करतात, दरवर्षी त्यांच्या त्या स्कूलमधले जे काही स्टुडंट्स आहेत, जे काही ती मुलं आहेत, त्यांना ते आय पी एलच्या मॅचेस बघायला घेऊन येतात. सो इट इज सोशल सर्व्हिस, ओके. आता जे काही चालू आहे पॅन्डेमिक करोना, तर करोनासाठी आपले जे रिस्पेक्टेड आपल्या कंट्रीमधले एंटरप्रेन्योर आहेत, श्री रतन टाटा, त्यांनी आपल्या कंट्रीसाठी ह्या करोनासाठी, करोनाला आपण फेस करण्यासाठी त्यांनी एक मोठी अमाऊंट आपल्याला डोनेट केले, आणि ती अमाऊंट 100 crores ऑफ रुपीजची अमाऊंट आहे, फार मोठी अमाऊंट आहे ती, 1000 crores ऑफ रुपीजची अमाऊंट आहे, ओके. आणि त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला अजून जर कमी पडले तर मी अजून तुम्हाला देईन. सो इट इज सोशल सर्व्हिस, ओके. सो आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो आहे त्या सोसायटीचे आपण काहीतरी देणं लागतो, ओके. सो आय ऑलवेज यूज टू टेल माय स्टुडंट्स की इन एव्हरी वन्स लाईफ देर आर 3 stages. फर्स्ट इट इज लर्निंग, सेकंड इट इज अर्निंग, अँड थर्ड इट इज रिटर्निंग. फर्स्ट काय करायचं आहे, लर्निंग, आपल्याला शिकायचं आहे, खूप शिकायचं आहे, एवढं शिकायचं आहे की आपली पुढची स्टेज जी आहे अर्निंग, ती आपण चांगल्या प्रकारे करू शकू, आपलं अर्निंग फार चांगलं होईल, ओके. ज्या वेळेला तुमचं अर्निंग स्ट्रॉंग असेल त्यावेळेलाच तुम्ही सरप्लस मनी तुमच्याकडे ठेवू शकता, ओके. सरप्लस मनी ज्यावेळेला आपल्याकडे असतो त्याच वेळेला आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो आहे त्या सोसायटीला आपण काहीतरी रिटर्न करू शकतो. आणि तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या असतात, तुम्हाला पण ते आतून वाटतं कधीतरी की नाही, मी ज्या सोसायटीमध्ये राहतो आहे त्यासाठी मला काहीतरी करायचं आहे, ओके. सो आपण ज्या ज्या गोष्टी सोसायटीसाठी करतो इट विल कम अंडर सोशल सर्व्हिसेस, ओके. आणि हा प्रत्येक माणसाची इच्छा असते, प्रत्येक माणूस करतो, प्रत्येक बिझनेसमॅन करतो, प्रत्येक एंटरप्रेन्योर ह्या गोष्टी करत असतो, ओके. सो सोशल सर्व्हिसेस. नेक्स्ट इट इज पर्सनल सर्व्हिसेस. आता पर्सनल सर्व्हिसेस म्हणजे काय असतं, तर आपण बघितलं की आपल्याकडे वी ॲज अ कस्टमर आपले नेहमी प्रेफरन्सेस काहीतरी वेगळे असतात, ओके. आता माझ्यासोबत माझे 10 मित्र आहेत किंवा 5 मित्र आहेत, ओके. माझ्या नीड्स, माझे वॉन्ट्स, माझे डिमांड्स काहीतरी वेगळे आहेत. माझ्या मित्रांचे प्रत्येकाचे नीड्स, डिमांड्स, वॉन्ट्स, रिक्वायरमेंट त्याचे काहीतरी वेगळे आहेत. ज्यावेळेला आपण शॉपिंगला जातो किंवा ज्यावेळेला आपण एखाद्या ठिकाणी डिनरसाठी जातो, त्यावेळेला तुम्हाला जी गोष्ट खावीशी वाटत असते किंवा तुम्हाला ज्या गोष्टी खायच्या असतात त्याच गोष्टी आपल्या सोबतच्या माणसांना खायच्या नसतात. सो आपण बेसिकली काय करतो, तर स्टार्टर्स आपण 2-3 प्रकारचे मागवतो. तुमचा मेन कोर्स आहे त्यामध्ये पण आपण डिशेस ज्या आहेत त्या आपण 2-3 प्रकारच्या मागवतो. का? बिकॉज देर आर सम चेंजेस ऑर डिफरन्सेस इन युअर लाईक्स, डिसलाईक्स, रिक्वायरमेंट्स, डिमांड्स, नीड्स, वॉन्ट्स, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येकाचा ॲज अ कस्टमर म्हणून प्रेफरन्स काहीतरी वेगळा आहे. सो प्रोड्युसर जो आहे, जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, तो प्रत्येकाच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्हाला पर्सनल सर्व्हिस ऑफर करणार आहे, ओके. सो ज्या वेळेला जो कस्टमर जी सर्व्हिस एक्सपेक्ट करेल त्याप्रमाणे त्या कस्टमरला ती सर्व्हिस दिली जाईल, ओके. सो आपण ज्या वेळेला एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जातो किंवा एखाद्या कॅफे शॉपमध्ये जातो, एखाद्या मॉलमध्ये जातो किंवा एका ठिकाणी आपण शॉपिंग करायला जातो, तुमचं ग्रोसरी मार्केट असेल, त्यावेळेला प्रत्येक कस्टमरला
त्याच्या त्याच्या डिमांडप्रमाणे, त्याच्या प्रेफरन्सप्रमाणे, त्याच्या लाईक्स डिसलाईक्सप्रमाणे त्याला सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. ओके, सो इट इज कॉल्ड एज पर्सनल सर्व्हिस, की जी प्रत्येक कस्टमरला त्याच्या आवडीनिवडीप्रमाणे, त्याच्या गरजेप्रमाणे त्याला ती सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाईल. ओके, सो इट इज पर्सनल सर्व्हिसेस. ओके, सो दीज आर द टाईप्स ऑफ सर्व्हिसेस. पण याच्यामध्ये आपल्याला हा फर्स्ट टाईप जो आहे बिझनेस सर्व्हिसेस, हे आपल्याला पुढे कॅरी करायचं आहे. बिकॉज द फर्दर पार्ट फ्रॉम दिस चॅप्टर इट इज टोटली डिपेंडंट ऑन दिस बिझनेस सर्व्हिसेस. ओके, विल सी व्हॉट इज बिझनेस सर्व्हिसेस अगेन अँड व्हॉट आर दी डिफरंट टाईप्स ऑफ बिझनेस सर्व्हिसेस. ओके, सो हियर इज द एंड ऑफ टुडेज सेशन. नाव टुडे इज थर्सडे, टुमारो फ्रायडे, देर इज नो लेक्चर ऑफ बिझनेस स्टडीज. ऑन सॅटरडे वी विल मीट डेफिनेटली, बट इन सॅटरडे सेशन we will have doubt discussion session. Okay, so in these 2 days please be ready with your doubts. आत्तापर्यंत आपले आता आपण हा थर्ड चॅप्टर स्टार्ट केलाय. ओके, सो आजच्या सेशनपर्यंत जे काही शिकवून झालंय, फर्स्ट चॅप्टर झालंय, सेकंड चॅप्टर झालंय, थर्ड चॅप्टर आपण स्टार्ट केलंय. सो आजपर्यंत जे काही शिकवून झालं आहे त्यामध्ये तुम्हाला जे काही डाऊट्स असतील, चॅप्टर नंबर 1 पण चालतील, 2 पण चालतील आणि आत्ताच्या रिसेंट चॅप्टरमधले पण चालतील, सगळे डाऊट्स तुम्ही काढून ठेवा आणि ते आपल्याला सगळे डाऊट्स सॅटरडेच्या लेक्चरमध्ये क्लिअर करायचे आहेत, की जेणेकरून आपण मंडेला हा चॅप्टर जो आहे तो आपण पुढे कॅरी करू. असं होता कामा नये की फक्त मी शिकवत चाललो आहे आणि तुमचे डाऊट्स जे आहेत ते तसेच राहिले आहेत. ओके, मी पण थोडासा बिझी असतो, सो तुम्ही जे मला डाऊट्स व्हॉट्सअप वगैरे करून ठेवता ते कधीकधी राहून जातात अननोईंगली. ओके, मुद्दाम ठेवतो आहे अशातला पार्ट नाही, पण ते अननोईंगली राहून जातात. ओके, सो ते डाऊट्स जे आहेत ते राहू नयेत, ते त्याच वेळेला क्लिअर व्हायला पाहिजेत. यासाठी मी काल थोडा विचार केला की म्हटलं आजचं सेशन जे आहे ते आपण टीचिंग करूया, फ्रायडे सेशनच नाही आहे, सो सॅटरडेचं सेशन जे आहे ते आपण थोडंसं डाऊट डिस्कस करण्यासाठी युटिलाइज करूया. ओके, सो टीचिंग जे आहे ते आपण परत मंडेपासून स्टार्ट करूया, बट सॅटरडे सेशन प्लीज जरा तुमचे डाऊट्स जे आहेत ते क्लिअर झालेच पाहिजेत, व्हायला पाहिजेत, त्यासाठी बी रेडी विथ युअर डाऊट्स. ओके, सो हियर आय एम टेकिंग लीव. ओके, हॅव अ ग्रेट डे अहेड, थँक्यू सो मच.